नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण WM Davis यांचा जो काही खननचक्र किंवा शरणचक्र सिद्धांत आहे किंवा जी संकल्पना आहे या संकल्पनेमधील ज्या प्रमुख तीन घटकत्रयी आहेत या तीन घटकत्रयींचा सविस्तर अभ्यासला. या प्रमुख तीन घटकत्रयी कोणत्या आहेत किंवा परीक्षेला ऑब्जेक्टिव प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी या प्रमुख तीन WM Davis यांच्या सिद्धांतामधील प्रमुख घटकत्रयी आहेत. मग ह्या कोणत्या आहेत? पहिले आहे स्ट्रक्चर, याला आपण संरचना किंवा रचना म्हणतो. दोन नंबरचं आहे प्रक्रिया, याला इंग्लिशमध्ये प्रोसेस म्हणतो. आणि तीन नंबरचा आहे कालावस्था, याला आपण स्टेजेस किंवा टाईम म्हणतो. हा जो सिद्धांत आहे हा या तीन घटकत्रयींवर अवलंबून आहे. मग याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण अभ्यासलं. या स्पष्टीकरणानंतर आज आपण WM Davis यांचा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावर जगातल्या शास्त्रज्ञांचे असणारे जे काही मत आहे, मग त्यांनी केलेली टीका टिप्पणी असेल, त्यांनी घेतलेले आक्षेप असतील, त्यांनी या सिद्धांताच्या चांगल्या बाजू मांडलेल्या असतील, त्याचे गुण असतील, फायदे असतील या सिद्धांताचे, आणि या सिद्धांताचं असणारं महत्त्व हे अभ्यासणार आहे. पहिल्यांदा आपण या सिद्धांताचे गुण आणि फायदे अभ्यासणार आहोत. आता या सिद्धांताचे फायदे काय आहेत? तर हा जो WM Davis यांचा खननचक्र किंवा शरणचक्र सिद्धांत आहे, हा सिद्धांत प्रामुख्याने पृथ्वीवरची जी भूरूपांची निर्मिती होते या भूरूपांच्या निर्मितीवर आधारित आहे. मग हा सिद्धांत भूरूपांच्या निर्मितीवर आधारित असल्यामुळे हा सिद्धांत भूरूपांच्या निर्मितीवर प्रकाश टाकतो. मग हा सिद्धांत कशा स्वरूपाचा आहे? हा सिद्धांत जो आहे तो किंवा ही जी संकल्पना आहे ही अत्यंत साधी संकल्पना आहे, आपल्याला समजायला सोपी आहे, सुस्पष्ट शब्दात आपल्याला ती समजते. किंवा ही जी संकल्पना आहे ही उपयोजित स्वरूपाची आहे. ती जर आपण आपल्या ठिकाणी आढळणारी जी भूरूपं आहेत यांना ॲप्लाय केली तर त्याच्यामध्ये आपल्याला उपयोजितता दिसून येते. मग हा जो सिद्धांत आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना WM Davis यांच्या विस्तृत व सूक्ष्म अशा निरीक्षणावर आधारित आहे. जगामध्ये गेले आणि तुम्ही जर वेगवेगळ्या पर्वतांचा अभ्यास केला तर तुम्हाला त्यांची जी संकल्पना आहे ती संकल्पना विस्तृत व सूक्ष्म निरीक्षणावर आधारित असलेली प्रामुख्याने दिसून येते. हे एक त्याचं महत्त्व आहे किंवा फायदा आहे. आता या सिद्धांतामध्ये अजून काय सांगितलं आहे की एखाद्या ठिकाणची होणारी उत्क्रांती आणि त्या ठिकाणची असणारी झीज हा एक त्या सिद्धांताचा फायदा किंवा गुण आहे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. मग जॉन्सन आणि ईस्टर वूड हे जे काही दोन जगातले शास्त्रज्ञ आहेत यांनी या संकल्पनेला आजही अबाधित व सार्थ आहे असे त्यांनी म्हटले. म्हणजे या दोन शास्त्रज्ञांनी काय म्हटलं की ही संकल्पना जी आहे WM Davis यांची खननचक्र किंवा शरणचक्र संकल्पना ही जगामध्ये आजही आपल्यास अनुभवास येते किंवा ती आपण त्या ठिकाणी अनुभवू शकतो किंवा ती सार्थ आहे किंवा अबाधित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता या सिद्धांतावर ज्यावेळेस आपण या सिद्धांताचे गुण फायदे अभ्यासले त्यावेळेस आपल्याला या सिद्धांतावरती जगातल्या इतर काही शास्त्रज्ञांनी ज्या टीका केल्या, टिप्पण्या केल्या, त्यांचं मत मांडलं किंवा सिद्धांतामधील काही दोष दाखवले याचा आपण अभ्यास करणार. मग या सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत किंवा ते दोष आहेत ते आपण अभ्यासू. WM Davis यांनी या सिद्धांताविषयी असं म्हटलं होतं की हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत होत असताना भूरूपांची जी निर्मिती होते ती भूरूपांची निर्मिती ऊर्ध्वगामी दिशेने होते. आता ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हे शब्द बऱ्याच वेळा भूगोलाचा अभ्यास करत असताना येत असतात. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने, अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने होणारी वाढ. मग ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने या भूरूपांची निर्मिती झाली असं WM Davis यांचं म्हणणं होतं. पुढचं त्यांचं काय म्हणणं होतं की व ही निर्मिती अल्पकाळात झाली असं WM Davis यांचं म्हणणं होतं. परंतु जगातल्या तबक सिद्धांत जो आहे तो प्लेट टेक्टॉनिक थेअरी जी आहे या थेअरीनुसार किंवा या सिद्धांतानुसार भूरूपांची निर्मिती ही हळूहळू व ऊर्ध्व दिशेने झालेली नाही असं या सिद्धांतानुसार म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी दोनही सिद्धांतामध्ये तफावत दिसून येते, म्हणून WM Davis सिद्धांतावरती हा एक आक्षेप आढळून येतो. दुसरं असं म्हणणं होतं की WM Davis यांचा जो सिद्धांत आहे हा निसर्ग नियमास धरून नाही,
निसर्गाचे जे नियम आहेत या नियमांना धरून नाही असं दुसरं त्या ठिकाणी या सिद्धांताची मर्यादा आहे किंवा त्याचा तो दोष दाखवण्यात आला. पुढचं असं म्हटलं की हा सिद्धांत ॲनालिसिस करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वर्षांचा कालावधी लागतो असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून दीर्घ कालावधी लागतो अशी एक मर्यादा त्या ठिकाणी आढळून आली. आल्बर्ट आणि पुढची जी मर्यादा आहे किंवा दोष आहे, आल्बर्ट पेंक नावाचे जे जगातले एक शास्त्रज्ञ नामवंत शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांनी म्हटलं की शरणचक्र किंवा खननचक्र जो सिद्धांत आहे हा जो तीन प्रमुख घटकत्रयींवर आधारित आहे, संरचना, प्रक्रिया आणि कालावस्था, या तीन घटकत्रयींवरच त्यांनी आक्षेप घेतला. या काही प्रमुख मर्यादा किंवा आक्षेप या सिद्धांताच्या बाबतीत आपणास आढळून येतात. आता या सिद्धांताचं जर महत्त्वाचं पुढचं महत्त्व जर अभ्यासलं किंवा काय म्हटलं तर हा सिद्धांत जगामधल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना की जे भूरूपाचा अभ्यास करतात त्यांच्या दृष्टीने हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो किंवा महत्त्वाचा ठरला. आणि त्यामुळं काय झालं की जगामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना हा सिद्धांत मूलभूत मानून किंवा त्याचा अभ्यास करून त्यावरून अनेक नवीन भूरूपांच्या संदर्भामधील सिद्धांत मांडता आले. सागर तळाची जी रचना आहे त्याच्यामध्ये समतल सिद्धांत असेल, असे वेगवेगळे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत वेगवेगळ्या जगातल्या शास्त्रज्ञांना मांडता आले आणि त्यामुळं भूरूपांची जी उत्क्रांती होते किंवा भूरूपांची जी निर्मिती होते यावर या सिद्धांतामधून प्रकाश टाकलेला जगातील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने भूरूपांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला गेला. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे दुसरं प्रकरण आहे यामधील प्रकरणाचं नाव आहे शिलावरण, याला इंग्लिशमध्ये लिथोस्फिअर म्हणतो. यामधील प्रामुख्याने पहिला जो ए पार्ट होता तो होता पृथ्वीची प्रस्तावना आणि इंटेरियर ऑफ द अर्थ, पृथ्वीचे अंतरंग हा घटक अभ्यासला. याच्यामधला बी जो पार्ट होता किंवा सब टॉपिक दोन होता तो होता अल्फ्रेड वेगनरचा भूखंडवन सिद्धांत आणि दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा सी पार्ट किंवा तीन नंबरचा जो सब टॉपिक होता तो होता डब्ल्यू एम डेव्हिस यांचा खननचक्र किंवा शरणचक्र सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण या तीनही घटक सविस्तर अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी दुसरं प्रकरण जे आहे या फॉय बी ए वर्गासाठी जाते या ठिकाणी संपत आहे. आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रकरणास सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.